बाईले जोडीदाराले आपल्या लायकीचं बनवायचं आहे तर संघ फिरून जा. आता नवीन नवीन तुम्ही फिरवल, आता लेकर बाकर झाले, आता राहिलाय मी चाललो. सत्यपाल ऐकून येतो. बसा नगराळे काका, मजा घ्यावं लागते मले संघानं. घरी गेलो मले अटॅक झाला. तर 38 वर्षाच्या बाईले माणसाले 30 वर्षाच्या 9 वर्षाच्या लेकराले अटॅक होऊन राहिला. बाबा तुम्ही तर बरे टिकले, पण तरी अजून जगले असते तर अजून कल्याण केलं असत. बाबू शिवराया आणि भीमराया दोघांनी झिजवली काया. म्हणून आजचा कार्यक्रम शेअर करा. लोक ऐकतात, ज्याची बायको आली नसेल त्यांना घरी फोन लावून द्या, हॅलो झोपली का? झोपू नाही तर कशा, मला तर नेलं नाही. तुम्ही सत्यपालचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. तू कशाला फिकर करत, त्याला मोबाईल ऑन कर आणि सत्यपाल महाराज फेसबुक टाक. घरीच ऐका ना, मजा घ्या, पण ऐकू द्या ना. मले पैसे नाही कमवायचे. माय युट्यूबवर दुसरे लोक पैसे कमवून राहिले, म्या 1 रुपया नाही कमावला. अजून युट्यूबवर 1 रुपया नाही भेटला, आणि कित्येक लोक आले, हजारो नाही लाखो रुपये भेटले. करोडो लोक आहेत ना युट्यूबवर. आता फेसबुकवर 200 रुपये पाठवले मले महादेव देशमुख फलटण जिल्हा सातारा. हे पैसे देणं होत का? लायकी बनवणार. अरे कॅमेऱ्याच्या मागं तोंड घालायची गरज नाही ना, किंवा फोटो आला पाहिजे. झकमारी करून कॅमेऱ्यावाला त्या मागं फिरला पाहिजे. आईना क्या देखते मिया, खुद आईना बनो दुनिया चेहरा देख. या कागदाच्या नोटाईच्या मागे नका फिरू, छकमारी करून नोटाई ना तुमच्या मागे या. सत्यपालची क्वालिटी आहे. आजपासून 3 महिने भूका, 100 गावं गेले आज 1 जानेवारीसाठी. क्वालिटी आहे ना. तुमच्यातला 1 जण घरी जाऊन दाखवा, 1 लाख रुपये हरतो, 2 लाख देतो. मले मालूम आहे तुम्ही विकाऊ लोक नाही बाबू. माझा बाबा, माझा भीम बाबा, माझा गाडगे बाबा, माझा तुकडोजी बाबा, अंधानी अधानीपेक्षा अंबानीपेक्षा लँडलॉर्ड असते बाबू. पण पैशावर प्रेम केलं नाही. आपल्या गरिबीले महत्व दिलं, पण करोडो लोकांचं फक्त बुद्धाचंच यशीचंच चांगलं केलं काय त्यानं. माझा मुलगा डॉक्टर आहे पाटील साहेब, परभणीमध्ये डॉक्टर झाला माझा मुलगा. त्याले ओबीसीची स्कॉलरशिप भेटली कोणामुळं? भीमा तुझ्यामुळे हे सर्व काही घडले. फुले शाहू आंबेडकर आले नसते ना आई. मॅडम तुमची काय ताकद असत्या, तहसीलदार झाल्या असत्या. 33 कोटी फेल पडले, 1 यार तयार झाला, त्याच नाव खिशाला तुझ्या झोपे. आहे माझ्या भीमाची दे, खिशाला तुझ्या झोपे. आहे माझ्या भीमाची दे, डोक्यावर पाटी तुझ्या शेणाची होती. वनवन तू फिरत होता भाकरीसाठी. साले पाणी नव्हते पिऊ दे, हराम खोर. पाणी, अबे पाणी तर पिऊ दे. लेकराले पाणी नव्हते पिऊ दे. याईन म्हणून तर 500 महाराईन 28,000 पेशवाईचा खाना खराब केला. काऊन त्रास दिला ना ते इंग्रजा. अरे पेशवाईले मदत केली असती त्याईन, ते म्हणत फक्त आमच्या तोंडाचं मळक काढावे, आमच्या पाठीचा फळा काढा. फक्त या 2 गोष्टी काळ्या ना आम्हाला माणूस म्हणून जगू द्या.
हे म्हणत आम्ही तुमच्याकडून लढू, पण ते म्हणे आम्ही तोंडाचं नाही काळत, या हलक्या जातीच्या बायाले पुढे माणसाईले महत्व कसं द्या, याईनं संडासच उचलो, इतके माजले होते बाबू। आता कसं झालं, आता साहेब रायते यशची मोठा अनहा रायते ओपन, आता काय बोलायला होता, बाबा लय बोलावं वाटते हो, मी त्या मामाईचा हात धरला ना मागावा, मला तकलीफ झाली म्हणून साळ्या वाटतो, मी इज्जत करतो मामाई बहिणीची, मामाईले साळी नाही भेटे वकील साहेब, कापूस वेचायला जाय तिचं लुगळं फाटलं तर म्हणे हिरोईन दिसते म्हणे सत्यपालची, मग मले मार लागला ना, म्हणून मला कीर्तन पोथी पुराणावर नाही, रावणाला दहा तोंड होते याच काही काम आहे काय, दहा तोंड होते काय रावणाले, त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झालीची हे सांगा, हॅलो काहीच काही कसं कसं सांग, कुंभकर्ण 6 महिने झोपायचा 6 महिने खात बचायचा, आता जो 6 महिने खाय तो हागे किती महिने, त्याची विष्ठा उचलेले तर जेसीपी महानगरपालिका भंडारा, नगरपालिकेला जेसीपी ता ना कायच काही लिहिलं, हो प्रभू रामरायाला 2 लेकर, लहान भावाची इज्जत केली, ज्याले आवडते त्यानं माना, ज्याले नशीन आवडत ते नका माना, हे घटनेमध्ये तुम्ही चांगलं केलं बाबा या बाबतीत, आता आम्ही दोघं भाऊ एका जागी आहो, हे बाय नोटा आल्या, लोक पैशाच्या मागत धावतात, साध्या भाचे झकमारी करून पैसे मागया, पुरुषोत्तम लक्ष्मण कळसकर आकोली जहांगीर आकोड तालुका, अरे माय तालुक्यात बियाण आहे, वा वा कुठं आहे कळसकर भाऊ, तुम्ही आ काय, धन्यवाद, इकडे नोकरीवर आ का, पप्पाच्या हे पप्पाच्या भरोशावर दिले की तुमच्या कमाईवर, या इकडे, हे पप्पाच्या भरोशावर दिले संत वापस, कळसकरजी तुम्ही काय करता, कळसकर म्हणजे भीमाच तर दिसत नाही, मला तुमचं डीजे आहे का, काय अक्कल आहे रे तुम्हाला, लाऊडस्पीकर वाल्याले नाही यायले, आवाज वाढव डीजे, चांगलंय कळसकर भाऊ टिकून येऊन इथं डीजे चालू केला, बोला बरं तुम्ही काय वाजवता, तुम्ही काय करताय, तुमच्या बापाचा धंदा डीजे, तुम्हाला पप्पानं लावून दिला कमाई, अजून डीजेवर द्या, आरोवर काही नाही, दारूवर जेवढी मजा आहे तेवढी खायच्यातच, पण ज्याईनं दारू बंद केली ते पडले, हा ना विठ्ठल दारू बंद का नाम मत करना, नगरपालिके में चुनके नहीं आऊंगे, दारू पाजू म्हणा, कठीण झालं, पतिव्रतेनं कसं जगाव माय, कसं जगाव, धन्यवाद, 150 रुपये दिले, पाणी विकता, अरे बिसलरी आरोचं पाणी देतात ना, डोबीतलं पाणी नव्हते पिऊ दे ते जातीयवादी, आता बॉटला घेऊन साहेब साहेब पाणी वाढ माय, पाणी वाढ ग बदललं ना मम्मी, आता बिस्तरी घेऊन मॅडम, तहसीलदार मॅडम, त्या टाईमला नाही विचारत हे तहसीलदार बुद्धाची आहे की माळ्याची आहे की तेल्याची आहे की कुंड्याची आहे धनगराची आहे की कोणाची आहे, नाही विचारल्याचा, मी धन्यवाद देतो माझ्या बहिणींना, हा जो माझा विचार आहे ना त्या लेकराले ते लेकरू बसलंय, हे 150 दे बर, हे जाऊ दे ना कळसकरचे आहेत ना, अशा लेकराला गेले पाहिजे की कोरळ भाऊ इरिगेशन काय करता, खाऊन पिऊन ज्याच्या घरात फुललाय अपचन, नाही नाही साहेबांना गरम खाऊ,
हे काही काही चमचे फिरतात ना पंक्ती. साहेबांना गरम खाऊ घाला, साहेबांना गरम द्या. काऊन साहेब काय तुझ्या मायचा नवरा आहे? लग्ना अगोदर तुझ्या मायचं कनेक्शन होत काय? साहेबांना गरमांना हे पंक्ती मध्ये छानपणा करतात. जाणून चांगली चुंगली बाई असली की मॅडम घ्या ना. काऊन रे कुत्रे कुत्रेपणा काऊन काऊन अवघ्या बायाले वाट. मग मी तसा करतो, मला पैसे खूप देतात, झाड आहो मी पैसा. आणि मला मालूम आहे हे जवळ ठेवले असते तर माझा मुलगा डॉक्टर बनला नसता. माझा मुलगा डॉक्टर आहे. दर मंगळवारी 100 पेशंट फ्री काढते. दर मंगळवार मिलिटरी मॅनच्या पोराले फ्री. आणि 12 महिने सत्यपालचं बियाणं आहे ना. गलत कैसा होऊंगा, जे पेरलं तेच उगवलं. त्या मुलीले बाई 200 रुपये दे. ते पोरग बसेलाय, ते कट मारेलाय. हा तूच उभा राय, राय तू. तू तर प्युअर आपल्या पार्टीचा आहेस. ये काय बात आहे. हे 150 रुपये आरोच पाणी. पाणी पाणी वाढ ग कळस करजी. धन्यवाद. पाण्याच्या घुटासाठी कळमळते माझं बाळ. पाला मला पाणी नंतर डोळा फाड ग. पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग पाणी. तुम्ही सांगा, सिनेमानं बिघडत नाही, कीर्तनानं सुधरत नाही, प्रबोधनानं फरक पडत नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांमुळं, गाडगे बाबामुळं, तुकडोजी महाराजमुळं, सावित्री, ज्योतिबा, शाहू, शिवाजी राजामुळं हा फरक नाही काय? 35 वर्षापासून आपल्या भीमा कोरेगाव शौर्य दिन या विजय स्तंभाबद्दल चालू होतं बाबू. बाटलं की नाही? कोण म्हणते फरक नाही पडत? तमाशानं बिघडत नाही, कीर्तनानं सुधरत नाही. माझं ऑब्जेक्शन आहे, बुद्ध विहारात गेल्यावर फरक पडणार आहेच. आणि प्रार्थना, गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना, हरिपाठ केल्यानं अनेक लोक निर्व्यसनी आहे. दारूही पेत नाहीत, मटण खात नाहीत, व्यभिचार करत नाहीत. करोडो लोक पंढरपूरला येतात. नैतिकता चांगली राहते की बुद्धम शरणम गच्छामि. म्हणून बुद्ध विहारामध्ये पंचशी संगम शरणम गच्छामि. वंदना त्रि शरण सामुदायिक प्रार्थना. आम्ही दोघं भाऊ एका जागी आहो ना पाबर. तुकडोजी महाराजाच्या प्रार्थनेनं आम्हा दोघांना एकत्रित केलं. मग आदिवासाचे आले. हे गोवारी समाज आहे, एसटी. हे ओबीसी आहेत, सुनील कुमार. आणि ड्रायव्हर धनगराचा आहे, दररोज लाईव्ह कार्यक्रम करते. आणि आज रात्री मला पाहिजे, आज रात्री मला कोटला घेऊन जाईल. तुम्ही वयाच्या मानानं फारच चंचला. शिजर झालं काय? मी असाच आहो ना यायच्या सारखा. माटाईले मागी नव्हती, गीताबाई मागी. 5 मिनिटात मले एक, टू, थ्री. 5 मिनिटात 1 2 का 4, 4 2 का 1. कस पीस पैदा झालं. काल होतो मी तुमसरच्या जवळ, आज आहो बल्लारच्या, उद्या आहो परभणीच्या जवळ, वस्सा रात्री. दुपारी आहो माजी मंत्री मेहकर जोड डोनगाव सावजी. आणि 4 तारीखले आहो धम्म परिषदले नांदेडमध्ये. दररोज कार्यक्रम. काही चेहऱ्यावर दिसते काय दलिंदरी? फ्रेश दिसते ना.
हे कौन जे लोक सदैव कामात राहतात ते फ्रेश राहतात आणि जे ऐदी आहे खानन काम नाही धाम नाही फक्त ते हल्याच्या जातीतले लोक आहेत. मले निष्क्रिय लोक आवडत नाहीत, वर्कर आवडतात. कष्ट करा, काम करा, मेहनत करा. व्यायामाची काय गरज आहे रे, बसते रिकामे झटके घेत. वावरात जाणारा एखादा शेतकरी असल त्याले सांगा तो वावरात जाते कोणता व्यायाम केला, काही व्यायाम फ्यायाम नाही करत. वावरात जा, मेहनत करा, भांडे घासा. या मोठ्या लोकांच्या बायका ज्यांच्या घरात जास्त पगार आहे त्यांच्या बायका बिमार काऊन नाही, कामधंदे नाही करत ना. भांडे घासायला बाई, स्वयंपाकाला बाई, लेकरं वागवायला बाई, लेकरं व्हायली बैठा. शरीराचा धर्म आहे, काम करा. तुम्ही आताही मा गाडीत पा, मले दारूच्या शिशीचे झाकणं दिसले तर मी बरोबर काढतो. हे बेवडीचे कुठेही दारूच्या शिशा फेकते, काचाचे रुतलं, टायर फुटलं, पंक्चर झालं, नाही गध्यासारखं वापरू नका ना. मूर्खासारखे दारवा पेते, मोटरसायकल चालवते. अरे व्यायाम करणार राहिले हे बेवळे मारून राहिले, आणि यायले व्यायाम करायचा आहे तो अहिण रोडनं फिरतात. आता व्यायाम असा करत जा. आलं काय मागू, आलं काय मागू. किती जण व्यायाम करताना राहिली तब्येत दुरुस्त, मागून येऊन ठोकली. कारण बेअक्कल सारखे गाळ्या चालवतात, आणि त्याच्या मागं जर पोरगी बसेल असली एखाद्या पोट्ट्याच्या तर तिच्यावर लाईन मारायला असेही करते. असा करते, उभा राहते, मर त्याच्या संग तुई. म्हणून मी मा बहिणीले माया लेखी आहे. तुम्ही तुम्ही बाबाच्या भीम बाबाच्या लेखी आहे, तुम्ही शिवरायाच्या लेखी आहे. पोरींनो सावधान, धन गया तो कुछ नाही गया बेटा, शरीर गया तो थोडा गया गया, आणि चरित्र गया तो सब कुछ गया. सावित्रीबाईची इस्टेट कोणती होती, रमाबाईची इस्टेट कोणती होती, चरित्र. भीमाबाईच इस्टेट होती, बँक बॅलन्स होत, चरित्र. जिजाबाई, रमाबाई, भीमाबाई, अहिल्याबाई. तुम्ही पोरी मोबाईल वर फसता, एवढा मोबाईल दिलं किती चांगला आहेस रे, काळा आहेस पण गोड आहे. थो तुमची जिंदगी, तिच्या मायली शरम नाही वाटत. माझ्या मुलीने एवढं मोबाईल आणलं बाई, ड्रेसही आणला, कपडेही आणले, काय काय आणते. थांब ना, दोन चार महिने, नऊ महिने होऊ दे, मोठा हँडसेट आणते. अरे माझ्या भावांनो, या तरुणाईनं हे भयाळले पैसेवाल्या या लफडेबाजाईनं किती पोरीचं जीवन उद्ध्वस्त केलं, याले कारणीभूत तुम्ही या. दुसरा कोण आहे, कायले जात त्याच्या गाडीवर. तो फायनान्स वर शेजाऱ्याची गाडी मागते, हिच्यावर वजन मारेल की माझी गाडी आहे. काही गाडी फाडी नाही, फायनान्स वर घेतली चोट्ट्यात, व्हाय चौथ्या महिन्यात ओढून नेली, डुबला. म्हणून माझ्या भावांनो, संसार करायचा आहे तर रमाबाई बाबासाहेबांसारखा कर. संसारच करायचा आहे ना, भीमाबाई, रामजी आंबेडकर असा संसार करा. म्हणून मुला मुलींनी सावधान, शिवाजी महाराजानं चरित्र जपलं. मुसलमानाच्या पोरीले मायचा दर्जा देणारा शिवबा होता बाबू. शिवरायाच्या पंखाखाली मुलीच नव्हती बाना, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान.
माझ्या भावांनो तरुणांनो सावधान, साहेब तुम्हाला जायचं असेल तर जा, तुमच्या मांग देवटी बसता किती वाजले मला टाइम सांगजो, आपल्याला जास्त तुम्ही शंकाच नाही साहेब, टाइमिंगचे भुकेले आहोत, यायले मा वकील आहेत ना इकडे भेट आलायत, नावच मोठं गोळ आहे बाबू, आणि याईनं नावं जाणून जातीवर ठेवल्यावर तुम्ही मोठे लोक पाय, मोठ्या जातीचे त्याचं नाव काय अंबानी पुगलिया, मी आलतो ना नरेश पुगलिया साहेबाकडे खासदार